रिपासिंग विलंब वसुली विरोधात आज कोल्हापुरात रिक्षा चालक संघटना आक्रमक झाली आहे. शेकडो रिक्षा चालक आपल्या रिक्षांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. रिपासिंग साठी विलंब झाल्यास परिवहन विभागाच्या वतीने प्रत्येक दिवशी 50 रुपये दंड आकारला जातोय. या विरोधात आज कोल्हापुरातील रिक्षा चालकांनी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून रोष व्यक्त केला. या मोर्चाला ऐतिहासिक दसरा चौकातून सुरुवात होऊन हा मोर्चा व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात रिक्षा चालकांवर होणाऱ्या अन्यायी दंड वसुली विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता. रिपासिंगसाठी वसूल करण्यात येणार विलंब दंड तातडीने रद्द करा आणि रिक्षा चालकांचा कल्याणकारी मंडळामध्ये समावेश करा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. टॅक्सी पासिंग करता गेल्यानंतर त्या रिक्षाला विलंब आकार म्हणून एक दंड 50 रुपये आकारला जातो. हा दंड जर समजा एखादी रिक्षा कुठल्या आडेअडचणीमुळे एक महिना जर काय पासिंग केली नाही तर त्याला 1500 रुपये दंड होतो. आणि ही रिक्षावाल्याला अन्याय दंडाची रक्कम आहे ही सहन केली जात नाही आहे. या बाबतीमध्ये हायकोर्टनं आदेश दिलेला होता की अशा प्रकारची दंड आकारणी करू नये म्हणून, पण तो स्टे होता. तो स्टे उठल्यापासून महाराष्ट्र शासनानं ही दंड आकारणी सुरू केलेली आहे. ही दंड आकारणी ताबडतोब जुलमी रद्द करावी आणि गेल्या अनेक वर्ष रिक्षावाल्यांना कल्याणकारी मंडळामध्ये समाविष्ट करावं याची शासनानं अंमलबजावणी केलेली नाही आहे. विधानसभेच्या अगोदर याची अंमलबजावणी करावी. आणि या देशामध्ये असंघटित कामगारांच्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारनं कायदा केलेला आहे. या कायद्याच्या आधारे माझे जे मालक सोडून जे चालक आहेत ते लाखो चालक या महाराष्ट्रामध्ये रिक्षा चालक आहेत, त्यांना असंघटित कामगार म्हणून त्यांना त्या ठिकाणी घोषित करावं. म्हणजे त्यांच्या मुलांना बाळांना वैद्यकीय सुविधा 5 लाखापर्यंतच्या मिळतील, त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी काही पैसे मिळतील अशा प्रमुख मागण्या आम्ही या ठिकाणी घेऊन जात आहोत. त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये वाहनधारकाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होते. आज हा मोर्चा आम्ही माननीय कलेक्टरांच्या समोर नेतो आहोत. कारण आरटी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून माननीय कलेक्टर या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करतात. कलेक्टरने यामध्ये हस्तक्षेप करावा आणि लोकांना चांगल्या सुविधा द्यावा यासाठी आज सर्व रिक्षा चालक या ठिकाणी आम्ही जमा झालो.